नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 मार्क्स क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन नंबर 2A याचा आपण विचार करतो आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री या प्रकरणावर 2A 2 मार्कांसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा एक उदाहरणादाखल नमुनादाखल काही उदाहरणं त्या ठिकाणी आपण विचारत घेतले। आज आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीवर कोणत्या प्रकारे विचारलं जाईल, 2 मार्क्स क्वेश्चन म्हणजे नेमकं काय, तर ॲक्टिव्हिटी, ह्या ॲक्टिव्हिटी कशा विचारल्या जातील। आता 2 गुणांच्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत म्हणजे काय करायचं आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे। कशा पद्धतीने करायचं आहे, आपण विचार कसा करणार आहोत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता आपण डायरेक्ट क्वेश्चन्सला सुरुवात करूया की कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये काही जे कन्सेप्ट दिलेले आहेत या कन्सेप्टचीसुद्धा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये रिव्हिजन झालेली आहे, आपण केलेली आहे। डिस्टन्स फॉर्म्युला आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे आणि स्लोप आहे, हे 3 महत्त्वाचे मुद्दे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आहेत। मग आता डिस्टन्स फॉर्म्युल्यावर काय विचारलं जाईल, तर 2 पॉइंट्स आर गिव्हन और कोऑर्डिनेट्स ऑफ द 2 पॉइंट्स आर गिव्हन अँड वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम। येस, और सेकंड थिंग, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड द ओरिजिन। येस, और क्वेश्चन अजून काय येऊ शकतो की तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे बघा आणि एका कोऑर्डिनेटमधला एक एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे आणि दुसरा समजा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, त्याच्यात 4 - 3 असं दिलेलं आहे। समजा हे 2 पॉइंट्स आहेत आणि यांच्यातला डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर और 10 असं दिलेलं आहे। म्हणजे डिस्टन्स देऊन टाकलं आहे, कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, पण या कोऑर्डिनेट्समधला हा एक्स कोऑर्डिनेट मला काढायचा आहे, फाइंड ए। अशा प्रकारचे पण क्वेश्चन आपल्याला विचारलेले असतात आणि ते ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात आपल्याला ते सोडवायचे असतात। दुसरा भाग अजून काय येऊ शकतो, सेक्शन फॉर्म्युला आहे। सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे ऑलरेडी, सेक्शन फॉर्म्युला इज यूज्ड टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हू डिवाइड्स द सेगमेंट इंटरनली, बरोबर, कारण आपल्याला इंटरनल डिव्हिजन आहे, त्यामुळे आपण इंटरनली कशा पद्धतीने डिव्हाइड करतो आहे तो पी पॉइंट इन दॅट रेशो दिलेला असेल। मग हा सगळा विचार करून कसं, या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी आपल्या जर लक्षात असतील, आपण जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केलेला असेल, तर मला असं वाटतं की कुठलाही क्वेश्चन आपल्याला फारसा कठीण नसतो। मग आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा विचार करून एक क्वेश्चन घेऊया, त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया। क्वेश्चन दिला आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट Q 3 - 7 अँड सेकंड पॉइंट दॅट इज R 3 - 3। क्वेश्चन मी लिहित नाही, हे 2 कोऑर्डिनेट्स या ठिकाणी लिहिले आहेत। ओके, आता ॲक्टिव्हिटी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पूर्णच तुम्हाला सोडवून दिलेलं असेल असं, म्हणजे मुद्दे दिलेले आहेत। येस, म्हणजेच काय, मुद्दे दिलेले आहेत, हे 2 पॉइंट्स दिलेले आहेत। आता सोल्युशन आपल्याला विचारत घ्यायचं आहे, सपोज दिस 2 पॉइंट्स आर गिव्हन हियर अँड वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉइंट्स। क्वेश्चन काय आहे नीट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आधी व्हॉट इज द क्वेश्चन, प्रश्न काय आहे हे आधी आपल्याला विचारात घ्यावं लागतं, कारण काय विचारलेलं आहे हे आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे, तर आपण ते सहज सोडवू शकतो। आपल्याला माहिती आहे की क्यू आणि आर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, म्हणून पहिली स्टेप दिली X1 = 3, Y1 - 7, X2 = 3 अँड Y2 = 3।
हे देऊन टाकलेलं आहे, आपल्याला दिलेलंच आहे ऑलरेडी, हे प्रश्नपत्रिकेत असतो. त्यानंतर युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला वापरून मला काय करायचं आहे, तर डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू, इथे देताना असं दिलेलं आहे की स्क्वेअर रूट ऑफ, आणि इथे पूर्ण ब्लॉक दिला आहे असं, म्हणजे तुम्हालाच लिहायचं आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी काय लिहिणार, तर फर्स्ट वी हॅव टू राईट द फॉर्म्युला. आपल्याला सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहायचा आहे. तिथे ज्या ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्समध्ये अपेक्षित आपल्याला जे उत्तर आहेत त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्टेप्स मला लिहायच्या आहेत. मग मी सुरुवातीला काय लिहिली इथे, x2 - x1 ( (y2 - y1) ). येस, नेक्स्ट थिंग. आता पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, किंवा स्टेप दिलेली आहे, ते या ठिकाणी दिलं आहे डिस्टन्स क्यू आर, कारण हे आपण फिलअप केलं, लक्षात घ्या एवढा भाग आपण फिलअप केला आहे. पुढची स्टेप अशी दिली आहे, या ठिकाणी असा एक ब्लॉक दिला आहे आणि इथे प्लस म्हटलेलं आहे आणि इथे 100 दिला आहे. आता ही स्टेप डायरेक्ट आपल्याला लिहिता येणार नाही, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, एक आधीची स्टेप करावी लागेल. याच्या नंतरची स्टेप काय येईल, x2 - x1, x2 = 3 - x1, x1 = 3 ( (y2). What is y2? 3. सॉरी, ते चुकलेलं दिसतं आहे, y2 - y1 म्हणजे प्लस, बरोबर आहे, करेक्ट. ( (√) इथे ब्लॉक दिलेला आहे, बघा. आता ही स्टेप त्या ठिकाणी नव्हतीच, डायरेक्ट ह्या स्टेपनंतर ही स्टेप आहे, प्लस या ठिकाणी दिलं आहे 100. आता हे करेक्ट आहे, 7 + 3 ( (√) = 10² मीन्स 100. येस, इट इज करेक्ट. 3 - 3 ( √) इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, आता 0. बघा, ही फिलिंग द ब्लँक्स मी केली, ही एक केलेली आहे, 2. त्यानंतर पुढे डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डायरेक्ट दिलेला आहे असा ब्लॉक, बरोबर आहे. मग हा थोडा खाली सरकवूया आपण, कारण अजून काही स्टेप्स आपण या ठिकाणी करून घेणार. मग 0 + 100 मीन्स 100 ( √) 100, आणि म्हणून डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 10 ( √) 100 = 10. म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्याला 1, 2 आणि 3, बरोबर आहे, हे 3 एवढेच, सॉरी, हां, हे पण दिलेलं आहे ब्लॉकमध्ये. म्हणजे बघा, बरोबर हा एक ब्लॉक, हा एक ब्लॉक, 2, 3 आणि हा 4. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही विचारत घेतलं तर इथे तुम्ही फॉर्म्युला लिहिलेला आहे 1½ मार्क्स, तुम्ही इथं 0 लिहिला आहे, ही मधली स्टेप बघणार नाही, कारण ही मधली स्टेप तुमच्यासाठी आहे. ही स्टेप तुम्ही लिहिलेली आहे, पुढे 0 आहे, तुम्ही बरोबर केलेलं आहे, येस, या स्टेपला 1/2 मार्क्स. पुढे तुम्ही इथे ब्लॉक लिहिलेला आहे, येस, 1/2 मार्क. ॲन्सर इज करेक्ट, 1/2 मार्क, अँड हेन्स द टोटल इज 2. या ठिकाणी टोटल तुमची 2 होणार. या पद्धतीने मार्क्स या ठिकाणी आपल्याला दिले जातील. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, 2 मार्क क्वेश्चनमध्ये. फाइंड द डिस्टन्स बिटवीन, बघा आता या पद्धतीने, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट, आता पॉइंट लिहितो मी फक्त, -11 अँड बी 5, -7. फाइंड द डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉइंट्स. सोल्युशनमध्ये आपल्याला दिलं आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटीला सुरुवात जेव्हा आपण करू त्यावेळेस अशा पद्धतीने दिलं आहे सोल्युशन, दॅट इज ॲक्टिव्हिटी. सपोज ए (x1, y1), एला (x1, y1) मानायचं अँड बी (x2, y2). येस, हे तर आपलं नेहमीच येते ॲज युजल. मग पुढची स्टेप दिले, x1 = -1
वाय वन इज इक्वल टू वन, कसं बघा, एक्स वन इज मायनस वन, वाय वन इज वन, येस, एक्स टू इज इक्वल टू फायू अँड वाय टू इज इक्वल टू मायनस सेवन देऊन दिले आहेत आपल्याला. पुढे आता काय करणार, हे इथपर्यंत पूर्ण दिलेलं आहे, हे लिहिलेलंच आहे डायरेक्ट, हे प्रश्नपत्रिकेमध्ये असेल तुमच्या. युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला हे पण दिलेलं आहे. युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. फरक बघा, या ठिकाणी ब्लॉक दिलेला होता तर या ठिकाणी लिहून दिलेलं आहे डायरेक्ट. आता पुढच्या स्टेप्सला मार्क्स आहेत. पुढे काय सांगितलेलं आहे, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे असा एक ब्लॉक दिला आहे, येस, अँड प्लस इथे इन ब्रॅकेट मायनस सेवन, बघा, मायनस इथे ब्लॉक दिला आहे पुन्हा, आणि ब्रॅकेट आणि त्याचा स्क्वेअर, येस, या पद्धतीने. आता मला इथे फिलअप करायचं आहे, इथे मला विचार करायचा आहे काय लिहायचं आहे, एक्स टू मायनस एक्स वन इथे लिहायचं आहे, सोपं आहे, एक्स टू इज फायू, येस, फायू मायनस मायनस वन, येस, मीन्स राईट हिअर फायू प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर, डायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. वाय टू मीन्स मायनस सेवन मायनस वाय वन, वाय वन इज वन, म्हणजे या ठिकाणी वन येईल फक्त, वन स्क्वेअर. आता या स्टेपमध्ये हा ब्लॉक मी लिहिला आहे, हा लिहिलेला आहे, म्हणून पूर्ण या स्टेपला एक गुण आपल्याला मिळेल, येस. आता पुढे जाऊया आपण सोडवत. पुढे म्हटलं आहे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे पूर्ण असा ब्लॉक दिला आहे एक, म्हणजे एकच संख्या आपल्याला लिहायची आहे. पण एकदम मला असं कॅल्क्युलेट करता येत नाही किंवा येणार नाही, बरोबर, फायू प्लस वन सिक्स, सिक्स स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करून ते प्लस करून मग संख्या इथे लिहायची. मग असं करण्यासाठी मी एक स्टेप पुन्हा खाली ही सरकवतो किंवा एक स्टेप पुन्हा सोडवून घेतो. फायू प्लस वन सिक्स म्हणजे इथे येईल सिक्स स्क्वेअर, इथे प्लस मायनस सेवन मायनस वन, बघा, मायनस सेवन मायनस वन इज मायनस एट, हेन्स हिअर मायनस एट स्क्वेअर, येस, इज इक्वल टू, पुन्हा एक स्टेप लिहून घेतो, सिक्स स्क्वेअर मीन्स थर्टी सिक्स अँड मायनस एट स्क्वेअर सिक्स्टी फोर, पॉझिटिव्ह येईल, लक्षात घ्या, सिक्स्टी फोर इज इक्वल टू. आता आपला जो ब्लॉक आला तो बरोबर या ठिकाणी आला आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचं आहे, म्हणजे हंड्रेड. म्हणजे इथे येईल डिस्टन्स ए बी, येस, हा एक ब्लॉक आला, म्हणजे आता तीन ब्लॉक झाले. आणि मग नेक्स्ट खाली ॲन्सर, दॅट इज डिस्टन्स ए बी इज इक्वल टू वॉट, मग सरळ हंड्रेडचं स्क्वेअर रूट काय येईल इथे, टेन. म्हणजे तुम्ही आता विचारात घेतलं तर या दोन स्टेपमध्ये गाळलेल्या आहेत सोल्युशनमध्ये, म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले जे स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स म्हणजे तुमच्या उदाहरण सोडवण्यासाठीचे मुद्दे आहेत. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दीज आर द पॉइंट्स हाऊ टू सॉल्व द गिव्हन क्वेश्चन, येस, मीन्स सम ऑफ द स्टेप्स वी हॅव टू इन्सर्ट इन बिटवीन द टू स्टेप्स, येस, अँड देन फाईंड द ॲन्सर. ज्या विद्यार्थ्यांना सरळ उदाहरण सोडवण्याची सवय आहे त्यांना हे ॲक्टिव्हिटीची पण त्या स्टेप्सची पण गरज नाही, मुद्द्यांची पण गरज नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पटापट पटापट ते सोडवता येतं आणि ते मुद्दे त्याच्यामध्ये सहज कव्हर होतात, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. थर्ड क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मला दिला आहे, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट जॉइनिंग पॉइंट ए मायनस वन वन
and point B 5, minus 7. काय काढायचं आहे? कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट. कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट काढण्याचा फॉर्म्युला मला माहिती आहे. आता स्टेप्स कशा दिलेल्या आहेत बघा. सोल्यूशन सपोज ए एक्स वन वाय वन अँड बी एक्स टू वाय टू. समजा ए एक्स वन वाय वन आहे आणि बी एक्स टू वाय टू आहे. म्हणून एक्स वन इज इक्वल टू मायनस वन, वाय वन इज इक्वल टू वन, एक्स टू इज इक्वल टू फायू अँड वाय टू इज इक्वल टू मायनस सेवन. व्हॅल्यूज देऊन टाकले युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. आता मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे मला माहिती आहे, तो सुद्धा देऊन टाकलेला आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी आर. कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू. आता हे इज इक्वल टू म्हणून इथे खाली लिहिलेलं आहे. येस, एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू अँड कॉमा वाय वन प्लस वाय टू अपॉन टू इज इक्वल टू. बघा इथे लिहिलेलं आहे असा एक ब्लॉक डिव्हायडेड बाय टू अँड पुन्हा अशा प्रकारचा एक ब्लॉक डिव्हायडेड बाय टू. येस इज इक्वल टू, मी पूर्णच लिहून घेतो, फोर अपॉन टू कॉमा इथे ब्लॉक दिलेला आहे डिव्हायडेड बाय टू. बघा काही स्टेप्स अशा असतात की तिथे तुम्हाला डायरेक्ट लिहायला चान्स आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात. कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट इथे म्हटलं आहे कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट. येस, पुन्हा इज इक्वल टू, हे तसंच आहे, कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट इज इक्वल टू, इथे येईल टू आणि इथे असा ब्लॉक दिला आहे. मग डायरेक्ट लिहू शकतो आपण. काही एक्झाम्पलमध्ये असं आहे की आपल्याला काही स्टेप लिहाव्या लागत नाही, सरळ आपण लिहिलं तरी चालतं. काहीमध्ये आपल्याला स्टेप इन्सर्ट कराव्या लागतात. आता इथे एक्स वन प्लस एक्स टू मला सरळ करता येतात. एक्स वन प्लस एक्स टू म्हणजे मायनस वन प्लस फायू, मायनस वन प्लस फायू इज फोर, म्हणजे इथे फोर येईल. आता हे किती सोपं आहे बघा, की खाली फोर अपॉन टू दिलं आहे म्हणजे इथे फोर येणारच आहे. येस, म्हणजे तुमची जरी वजाबाकी किंवा बेरीज वरती चुकली तरी तुमच्या लक्षात येईल की अरे इथे फोर आलेला आहे म्हणजे इथे फोर येणार आहे. इथे काय येईल, वाय वाय वन प्लस वाय टू, बघा वन, बघा इथे वन मायनस सेवन, मायनस सिक्स म्हणजे इथे येईल मायनस सिक्स. येस, इथे येईल मायनस सिक्स या पद्धतीने. इथे मी फोर लिहिला आहे बघा, इथे मायनस सिक्स लिहिला आहे, दोन हा तीन. येस, आणि इथे काय येईल, इथे फोर अपॉन टू दॅट इज टू, मायनस सिक्स अपॉन टू दॅट इज मायनस थ्री. एक्झाम्पल इज कम्प्लीट. हे विचार करणं आणि थ्रूआउट एक्झाम्पल सोडवणं पण ॲट द सेम, दोघंही सारखे आहेत, त्याच्यात काहीही फरक नाही. आता आपण अजून एक उदाहरण बघूया याच्यात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की टू एमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या दोन गुणांच्या आहेत, म्हणून हाफ हाफ मार्क्स केले तर आपल्याला चार फिल इन द ब्लँक्स कराव्या लागतील असा विचार करा. म्हणून त्या चार फिल इन द ब्लँक्स वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवलेल्या असतील, त्या सहज आपल्याला लिहिता येतील, त्या सहज आपल्याला त्या ठिकाणी विचार करता येईल. येस, द कोऑर्डिनेट ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रँगल ए बी सी. बघा आता ए बी सी या ट्रँगलचे व्हर्टायसेस दिले आहेत, ए मायनस सेवन सिक्स, बी टू मायनस टू अँड सी एट कॉमा फाईव्ह. येस, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ इट्स सेंट्रॉइड.
फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ इट्स सेंट्रॉइड. हा डायरेक्ट असा प्रश्न दिल्यानंतरसुद्धा मला सोडवता येतं, पण हा ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात दिलेला आहे. ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात दिलेला असल्यामुळे सोल्यूशन दिलेलं आहे. सोल्यूशन लेट ए एक्स वन वाय वन, बी एक्स टू वाय टू, अँड सी एक्स थ्री वाय थ्री. येस, ही स्टेप देऊन टाकली आहे. इथे लिहिलं आहे एक्स वन इज इक्वल टू मायनस सेवन, वाय वन इज इक्वल टू सिक्स, एक्स टू इज इक्वल टू टू, वाय टू इज इक्वल टू मायनस टू, एक्स थ्री इज इक्वल टू एट, अँड वाय थ्री इज इक्वल टू फाईव्ह. ही पण स्टेप दिलेली आहे. पुढे म्हटलं आहे युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा उपयोग करून काय लिहायचं आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री, सॉरी कॉमा वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री इज इक्वल टू. पुढच्या स्टेपला दिलं आहे या ठिकाणी ब्लॉक डिव्हायडेड बाय थ्री कॉमा, या ठिकाणी असा एक ब्लॉक दिला आहे डिव्हायडेड बाय थ्री. पुढे दिलेलं आहे तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू, इथे दिलं आहे थ्री अपॉन टू, आणि इथे दिलं आहे अशा प्रकारचं फिल इन द ब्लँक्स करायला. आणि पुढे दिलेलं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इज इक्वल टू वन कॉमा ब्लॉक. आता हे नुसतं फिल इन द ब्लँक्स भरलं तरी चालणार आहे, मध्ये काही स्टेप्स आपल्याला लिहिल्या तरी चालतील, नाही लिहिल्या तरी चालणार आहे, बरोबर. इथे तुम्ही विचारात घेतलं तर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री बघा. एक्स वन मायनस सेवन, येस, एक्स टू प्लस टू, येस, एक्स थ्री प्लस एट, आठ आणि दोन दहा, टेन मायनस सेवन दॅट इज थ्री, इथे थ्री येईल कारण इथे थ्री आहेच, येस, सॉरी इथे थ्री आहे. नंतर आता वाय वन प्लस वाय टू बघा, सिक्स प्लस सॉरी मायनस टू अँड प्लस फाईव्ह, सिक्स प्लस फाईव्ह दॅट इज एलेवन, एलेवन मायनस टू दॅट इज नाईन. सरळ या ठिकाणी नाईन येईल, इथे नाईन अपॉन थ्री येईल, येस, असं लिहिलं तरी चालेल. आणि पुढच्या स्टेपला बघा, इथं वन आहे आणि या ठिकाणी येईल थ्री, येस, सगळ्या स्टेप्स मी या ठिकाणी कम्प्लीट केल्या. हे किंवा अन्य असे काही ब्लॉक्स दिलेले असतील, फिल इन द ब्लँक्स दिलेले असतील, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि सहज लिहायचा आहे. अतिशय सोपा भाग आहे. ॲक्टिव्हिटी सोडवणं म्हणजे त्याच्यात जवळजवळ निम्मे क्वेश्चन्स हे तुम्हाला दिलेलेच असतील, सॉरी निम्मा जो स्टेप्स आहे ते सगळे तुम्हाला दिलेलं असेल. फक्त त्या फॉर्म्युल्यानुसार, त्या याच्यानुसार अंदाज घेऊन आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूनुसार विचार करून त्या ठिकाणी काही स्टेप इन्सर्ट कराव्या लागतील, काही स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी तोंडी सोडवून अशा पद्धतीने टाकल्या तरी चालणार आहे. तर हा एक ॲक्टिव्हिटीचा कोऑर्डिनेट ज्योमेट्रीवरचा क्वेश्चन टू ए याच्यावरचा हा भाग आहे. हे मी सॅम्पल म्हणून हे क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत. हे प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन्स आहेत. बोर्डाने जे काही प्रॉब्लेम सेट त्या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत त्याच्यातले हे क्वेश्चन्स आहेत. आणि असं म्हटलेलं आहे की हे प्रश्न परीक्षेला येतीलच असं नाही, त्यामुळे हा हे फक्त सरावासाठी तुम्हाला दिलेलं आहे. मी फक्त उदाहरणादाखल घेतलं. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत, अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या सोडवण्याचा आपण जरूर प्रयत्न करावा. ठीक आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन प्रकरण घेऊन, दॅट इज कन्स्ट्रक्शन. हा जो भाग आहे या भागावर आपण उद्याच्या तासाला या ठिकाणी विचार करणार आहे. धन्यवाद.